भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरील भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या संमतीमुळेच प्रदेशाध्यक्ष होऊ शकल्याचं म्हटलंय. आताच्या परिस्थितीत पंकजा मुंडे पक्षातच राहतील, आपलं स्वतःचं मात्र सांगू शकत नाही, असं म्हणत त्यांनी बंडाचे संकेतही दिले. महादेवरावांनी मान्य केलं की तुम्ही आम्हाला कितीही छळलं, कितीही त्रास दिला, तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? कुणीतरी त्यांना छळत आहे. मी म्हणत नाही आहे, महादेवराव म्हणतोय. पण महादेवराव का राहत आहे बरोबर? ते छळताय त्यांच्यासाठी राहत नाही, ते मुंडे साहेबांवर असलेल्या प्रेमापोटी आणि पंकजा ताई नुळ असलेल्या प्रेमापोटी ते राहत आहे. हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेले अनेक वर्ष, 40-42 वर्ष झाली. मुंडे साहेबांना जवळून आणि दूरून पाहण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. एक 40-42 वर्ष आणीबाणीच्या कालखंडामध्ये गोपीनाथजी, प्रमोदजी, त्यावेळेस आणीबाणीच्या कालखंडामध्ये तुरुंगामध्ये होते, तेव्हापासून आज तक त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे. त्या कालखंडामधला भारतीय जनता पक्ष आम्ही अनुभवलेला आहे. जनसंघापासून 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत जे भारतीय जनता पार्टीची वाटचाल तुम्ही आणि मी जवळून पाहिलेली आहे. ज्या भारतीय जनता पार्टीच्या देशामध्ये दोन खासदार होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 14 पलीकडे आम्ही जात नव्हतो, शेरजी भटजींचा पक्ष म्हणून ज्या पक्षाला हिणवलं जात होत, त्या पक्षाला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम कोणी केलं असेल? मुंडे साहेबांनी. पंकजाला बोलता येत नसेल पण तिच्या वेदना ती सहन करते हे मी जवळून पाहतो. मनामधली ती तडफड, वरून गोड बोलायचं, दुसऱ्याला 7-2 पाडायचे, हे करायचे, हे मला माहिती आहे. इकडे माझं बाळ आहे सांगायचं, इथं माझं आहे सांगायचं, आणि तो निवडून आली पाहिजे असं म्हणायचं, आणि समोरच्याला बळ देत बसायचं, हे काय उघडे आम्ही पाहत नाही का? मला, पंकजाला, तुम्हाला, आम्हाला हे दुःख यासाठी वाटतं, या वेदना यासाठी आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा हा मतदारसंघ आणि त्यांची मुलगी पराभूत झाली, हे दुःख माझ्या मनात आहे. आणि माझा स्पष्ट म्हणणं आहे, हे घडलं नाही, हे घडवलंय. तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे? माझं म्हणणं पडतंय की नाही पडतंय? मग मला सांगा, मला या ठिकाणी तुम्ही पाहतात आज, मला या ठिकाणी तुम्ही पाहतात, काय प्रसंग आले माझ्या जीवनात मला सांगा, माझ्यावर आरोप झाले की नाही झाले? तसेच मुंडे साहेबांवर झाले होते की नाही झाले? काही नसताना माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लोकांनी केलं होतं की नाही केलं? ते आपले होते का बाहेरचे होते? आज तेच काम माझ्या जीवनामध्ये आहे, तोच संघर्ष माझ्याकडे जे आहे. मग आमचं म्हणणं होतं की मुंडे साहेबांनी उभं आयुष्य घातलं या पक्षासाठी, उभं आयुष्य घातलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला, तुम्ही मंत्री झाला, तुम्ही आमदार झाला. आणि याच ठिकाणी ह्यांना पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यामध्ये का आलं? ज्याने 40-40 वर्ष खस्ता खाल्ल्या, रक्ताचं पाणी केलं, ज्याने हा पक्ष उस्तारला, मोठा केला, त्यांना असं का गुदमरल्यासारखं वाटतं याचा कधी विचार केला या दादा तुम्ही?
पक्षामध्ये राहून जर अशा स्वरूपाची वर्तणूक देत असाल तर तुम्ही आमच्या सरकारला पक्षाबाहेर जा सांगताय, जा पक्षाबाहेर काढण्याचं संयंत्र आम्ही काढत नाहीये, आपोआप तुम्ही पक्ष सोडून गेला पाहिजे। ही नीती ही जी चाललेली आहे ही बरोबर नाहीये। छडायचं छडायचं, मारून मारून मारायचं, मन मारायचं आणि मग त्यानंतर सांगायचं अरे गोपीनाथ जी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता। मला आठवतं मी गोपीनाथजींना एका दिवशी गोपीनाथजी एका दिवशी माझ्याकडे आले, माझी मैत्री तुम्हाला माहिती आहे, आणि मला अर्थावर तुला विरोधी पक्ष नेता करायचं। म्हटलं साहेब तुम्ही आहे, नाही नाही म्हणे तू आता विरोधी पक्ष नेता झाला उद्यापासून। एवढ्या मोठ्या माणसाचं आपलं पद दुसऱ्याला देण्याचं मोठे पण त्यांच्याकडे होतं, एवढं मोठं मन त्यांच्याकडे होतं। मुंडे साहेबांनी हेच देवेंद्र फडणवीसांना ज्या दिवशी चंद्रकांत दादा पक्षाचा अध्यक्ष करावा म्हणून, फडणवीस साहेबांना पक्षाचा अध्यक्ष करावा म्हणून माझ्याला गळ घालणार कोण होत तर मुंडे साहेब होते। वरच्यांनी सांगितलं होतं एकनाथ खडसेंनी संमती दिल्याशिवाय देवेंद्रला अध्यक्षपद मिळणार, मुंडे साहेबांनी सांगितल्यामुळे त्यांच्या आज्ञेचं मी उल्लंघन करू शकत नव्हतो म्हणून संमती दिली। आणि मग ज्यांनाच मोठं केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा होती का मला? पण तरीही मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो। कशासाठी? हे तुम्हाला ऐका, तुम्हाला माहिती नाही, व्यासपीठावर असलेल्या कुणालाही माहिती नाही, चंद्रकांत दादांना सुद्धा माहिती नाही। मी आभार कशासाठी मानतो तुम्ही पण मानणार? दादा आदरणीय देवेंद्रजींनी शपथ कोण्या तारखेला घेतली? आता दुसऱ्यांदा बरं, पहिल्यांदा नाही, पुन्हा केव्हा आले? 23 तारखेला। किती तारखेला? 23ला। राजीनामा केव्हा दिला? 26 तारखेला। बरोबर आहे की नाही? अरे पण एक सर्वात मोठं काम तुमचं आमचं समाजाचं लोकनेत्याचं त्यांनी केलं। काय केलं? 23 तारखेला माननीय देवेंद्रजींनी शपथ घेतली। अहो दे रे रात्री बित्री कशाला काढत आणि 24 तारखेला दादा, 24 तारखेला मुंडे साहेबांच्या स्मारकाला जी 5 वर्षापूर्वी मंजुरी दिली होती ना, मी दिली होती ना, जागा मी दिली होती ना, कुठे दिली होती? अरे वा तुम्ही तर हुशार आहे। 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मंत्री होतो त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावांचं स्मारक औरंगाबादला उभं करावं, संभाजीनगरला उभं करावं म्हणून पशु दुग्धविकास खात्याची जागा मी त्या कालखंडामध्ये त्यांच्या नावावर करून दिली स्मारकाच्या। आता आपल्याला आपल्या ताईंचं भाषण ऐकायचं बाबा, नको जास्तच उघड करून दाखवलं तर आणखी शिस्तभंग होईल आपल्यावर। आदेशाला तिकीट कापून टाकलं। मी अनेकदा सांगलं, सभागृहात सांगितलं, पब्लिक मध्ये सांगितलं, सर्वांना सांगितलं, या नाथाबाचा गुन्हा काय ते तर सांगा। चोरी केली, उचक्क आहे, बदमाश आहे, भ्रष्टाचार केला का कोण्या बाई बरोबर? नाही ना, नक्की ना। मग जर तुम्हाला खात्री आहे तर अजून यांना खात्री पटत नाही। मग काय कारण आहे? उत्तर नाही आहे।
आणि बाबा असंच करत राहाल तुम्ही तर मग जीव गुदमरणार नाही का? मग असं जर तुम्ही पक्षात राहून न्याय देत नाही आणि मग दुसऱ्या बाजून हाच अर्थ आहे की नाही त्याचा की नाथाभाऊ आता बाहेर जाओ, आता किती अपमान सहन करता? मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की माझ्या जीवनात जसा प्रसंग आला, गोपीनाथजींच्या जीवनात जसा प्रसंग आला, तसा पंकजा तुझ्या जीवनात येऊ नये.